भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तान जी मधुर नामाचे सब प्रेम नमस्कार। आज की दिन है 23 अक्टूबर 2024 बुधवार। सायरस कुलशे बदल कोण म्हणते तो माझा मेंढपा लागे आणि तो माझी इच्छा पूर्ण करील। जेरुसलेमला म्हणतो तू बांधला जाशील आणि मंदिराला तुझा पाया गाठला जाईल। येसाया 64:28। जन्मपूर्वी देवाने नाव दिलेल्याची पद्धतीत सायरा चौथा आगे। त्यांची जन्म एका गरीब कुटुंबात झाला। त्यांचे पालन पोषण मेंढपाळणी गेले। तो सैन्यात समिला झाला आणि हळूहळू बांधावर चढला। त्यांची जन्माची अनेक वर्षापूर्वी परमेश्वराने त्यांच्याबद्दल बाकीत केले होते। प्रभू म्हणाला सायरस माझा मेंढपाळ होईल। सायरस यहुदी वंशांची नव्हता तर पर्शियातील एक विदेशी होता, पण देवाने त्याला एका उद्देशासाठी निवडले। परमेश्वराने बाबिलोनियन साम्राज्यानंतर मेंढ आणि पर्शियन साम्राज्य उभे केले। दरायस हा मत्तीराजा होता, पण या सायरसने पर्शियांचे राज्य स्थापन केले आणि त्याने 559 BC ते 538 BC या कालावधीसाठी राज्य केले। इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी आणि जेरुसलेमचे मंदिर पुन्हा बांधण्यासाठी परमेश्वराने त्याला निवडले। सायरस राजाने देवाची मंदिराविषयी एक हुकूम जारी केला, येरुसलेमला सांग तू बांधला जाशील आणि मंदिराला तुझा पाया गाठला जाईल। त्याने घोषित केल्याप्रमाणे त्याने आपल्या गजनीतून उतारतेने योगदान दिले आणि येरुसलेमच्या भिंती बांधण्यासाठी त्यांच्या अधिकारात सर्व काही केले। पाया काढण्यासाठी आणि देवाच्या मंदिराची उभारणी करण्यासाठी प्रभू सायरसला त्यांची अभिषिक्त म्हणून संबोधतो। आपण फक्त दोन पर राष्ट्रीयावर देवाच्या अभिषेकाबद्दल वाचतो, बलामवर भविष्यवाणीचा अभिषेक आणि सायरसवर राजाने अभिषेक केला। प्रेषित डेनियल दलायाच्या गरिगीतीर्थ आणि सायरस परिषणाची गारगिदित समुद्र झाला। डॅनियल 4:28। या सायरसबद्दल परमेश्वराने एक अद्भुत साक्ष दिली। प्रभू म्हणाला कोरस तो माझा मेंढपा लागे आणि तो जेरुसलेमला म्हणतो तू बांधला जाशील आणि मंदिराला तुझा पाया गाठला जाईल। अनोकला देवाकडून साक्ष मिळाली की देव प्रसन्न झाला। इब्री 11:5। परमेश्वराने डेव्हिडला माझ्या स्वतःचे मनाप्रेमाने एक माणूस म्हणून शोधले जो माझ्या सर्व इच्छेप्रमाणे करेल। प्रेषिताची कृत्ये 13:22। तुम्ही नेहमी तुमच्यासाठी देवाची इच्छा जाणून घेतली पाहिजे आणि ती तुमच्या जीवनात पूर्ण करावी आणि देव तुमच्यावर प्रसन्न होईल। तो तुला माझी प्रेयशी म्हणेल। सायरसबद्दल प्रभू काय घोषित करतो ते वाचा आणि मनन करा। परमेश्वर त्यांची अभिषिक्त सायरसला असे म्हणतो ज्यांची उजवा हात मी तरला आहे त्यांच्या पुढे राष्ट्रांना वास करण्यासाठी आणि राजाची शास्त्रचे सोडण्यासाठी त्यांचे समोर दुगेरी दरवाजे उघडण्यासाठी यासाठी ही वयसी बंद होणार नाहीत। मी तुझ्या पुढे जाईन आणि वाकड्या जागा सरळ करीन। मी पितळेचे दरवाजे तोडून टाकीन आणि लोखंडी सल्ले तोडीन। येसाया 45:1-2 देवाचे मुलांना प्रभूने निवडलेले आणि सायरस नाव दिले आणि त्यांची जन्मपूर्वीच वचने जाहीर केली। या नवीन करारची युगात त्याने सायरसवर जितके
प्रेम केले त्यापेक्षाही तो तुमच्यावर प्रेम करतो. पुढील चिंतनासाठी श्लोक. माझ्या सेवक याकोबसाठी आणि माझ्या निवडलेल्या इस्रायलासाठी मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आगे. तू मला ओळखत नसले तरी मी तुला नाव दिले आगे. येसाया 45:4. दिवसासाठी बायबल वचन सकाळी यिर्मीया 1:2, संध्याकाळी 1 तिमोथी 3. धन्यवाद.